खरं तर लहान मुलांना मातीमध्ये खेळण्याचं म्हणजे एवढंच खेळण्यासाठी देतात गावाकडे, त्यांची इम्युनिटी पॉवर चांगली राहते. तर मंडळी, तुम्ही शहरांमध्ये राहता तर शहरांमध्ये तुम्ही कोको कोलाचं नाव ऐकलं असेल, पण आमच्या इकडे गावाला जेव्हा अशी जमीन आम्ही करतो तेव्हा हा शेन कोला म्हणजे चूप कसा काढतात. सुप्रभात मंडळी. चला आज आपण आमच्या अंगणाची जमीन करणार आहोत. कोकणात खरं तर या सारवलेल्या जमिनी कशा तयार करतात हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा छोटासा प्रयत्न सुरुवात झाली आहे. आमची आत्या आली आहे, तिने जमीन खोदायला सुरुवात केली. चला झटपट आपण फ्रेश होऊया आणि आपण देखील कुदळ किंवा खंडती घेऊन जमीन खोदायला सुरुवात करूया. बनी का की बघा, सकाळी सकाळी पूजा करते, सगळ्या झाडांना कुंकू, हळद कुंकू लावते, अगरबत्ती दाखवते. इकडे पिंपळाचं झाड देखील आहे, तिथे मग तुळस आहे, तिथे इंबराचं झाड आहे. सो गावाकडची सकाळ. आणि सुप्रभात मंडळी, कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, आज आहे ना सकाळी सकाळी मस्तपैकी छान असं उठलो, असं माहीत पडलं की आता आपली जमीन करायला सुरुवात केली आहे. म्हणजे काही ठरवलेलं नव्हतं. आमची कडवयची आत्या आली, सरळ कुडदळ घेतलं, बघितलं अंगणं काय बरोबर नाही, त्याच्यामुळे ते म्हणते चला जमीन करूया. तर जमीन करायला आज आम्ही घेतली. अंगणाची जमीन करायची तर आहेच, त्याचबरोबर आज दिवसभर काही गोष्टी होतील त्या सगळ्याच दाखवू. त्याचबरोबर तुम्हाला देखील माहीत पडेल ह्या सारवलेल्या कोकणातल्या अंगणातल्या जमिनी कशा तयार होतात खरं तर. आता बघा, इकडे मगाशीच खोदायला सुरुवात झाली होती. मी थोडंसं फ्रेश आंघोळ वगैरे केली, दिवाबत्ती लावली, अगरबत्ती वगैरे, आणि आता आपण हे अंगण खोदायला सुरुवात करतो. आपण देखील खंती वगैरे नाही काय हो, दोनच. चला थोडंसं बाबांना ब्रेक देऊया आणि आपण खोदायला घेऊया. पण आता बघा, आज आमच्या घरी याचे आजोबा देखील आलेत, सोनालीचे वडील आलेत, माझे सासरे भाऊ आलेत. कोण आहे? कसं आहे, दोन तीन वेळा असं कुदळ मारलं किंवा खंडती मारली, मारल्याच्या नंतर थोडंसं जमायला मात्र नक्की होतं. थोडीशी शेतातली जमीन खोदण्याची प्रॅक्टिस थोडी थोडी सुटली आहे, आणि यावर्षी आपण कोरोना काळात भाजी बिजी लावलेली आणि बऱ्याच लागवडी केलेल्या, ह्यावेळी थोडंसं काही लागवड नव्हती, त्याच्यामुळे मग सवय तुटली आहे. आज हात दुखणार मात्र. विया बघा, बघायला आले विया, विया हा कोंबडी हाकवायला आले. हा 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 चला, आई आहे ना आमची पाठवून तिकडे जमीन सारखी करत येते. झटपट खोदून घेऊया. तर मंडळी चला बघा, जमीन खोदून झाली आहे. आता याच्यावरती मुरम म्हणून अशी माती येते किंवा शेतातली माती आम्ही टणक माती आणतो आणि त्याच्यावरती टाकतो. त्याच्यानंतर जमीन शिंपणं असतं आणि त्याच्यानंतर जमिनीला चोप देणं असतं. शेनकोला वगैरे करणं हा प्रकार देखील असतो. तर थोड्या वेळात तुम्हाला हळूहळू कळेल काय करतो आम्ही जमीन नक्की. चला थोडंसं आता ब्रेक घेऊया, भाकरी खाऊया. थोडंसं काम केलं ना सकाळी सकाळी की भाकरी खायला देखील मजा येते, न्याहरी खायला देखील मजा येते. सो सकाळची गावाकडच्या माणसं आहेत ना, गावाकडच्या जीवनमानातल्या काही गोष्टी असतात. तसंच सकाळी लवकर उठून ना कामाला जातात, उपाशी पोटी, नंतर भाकरी खायच्या वेळी किंवा साधारण 8 ते 8:30 किंवा 9 वाजेपर्यंत घरी येतात, नंतर मस्तपैकी न्याहरी करतात. त्याच्यानंतर मग थोडासा आराम असतो, दुपारचं जेवण असतं. दुपारचं जेवण झाल्याच्या नंतर मग परत एकदा आपल्या कामाला सुरुवात करतात, त्याच्यानंतर मग डायरेक्ट रात्री जेवतात. सो हे इकडचं म्हणतात ना असं जेवणाच्या वेळा असतात. असो चला आता आपण झटपट आहे ना भाकरी खाऊन घेऊया. या बघा उठली आहे सकाळी सकाळी आणि आवाज देते. मिमी ऐ कॅमेरा पकडू नको, कॅमेरा पकडू नको. ऐ जरा ढेपळ आले ते जरा बारीक करून घेऊया. झाली
चपक्या त्याने कॅमेरा पकडला नव्हता. म्हणतो तुला काम करताना दाखवतो. आपण मी म्हटलं मी काम करताना दाखवताना काय लाजत नाही. गावाकडची काम करायची दाखवायला पाहिजे मग लोकांना कळलं पाहिजे. आपण कोकण संस्कृती वाला आहे म्हटल्यावर इथलं दाखवायला पाहिजे. दाखवायला पाहिजे आपण काम करतो त्याच. माझी शूटिंग करतेस होय मग. चला आमच्या शेतामध्ये ना हे बघा अशी माती खोदली आहे. थोडीशी कडक मातीच असते शेतामधली देखील. जमिनीला घेतात बरेच मंडळी. थोडीशी मुरमाड माती म्हणतात तशी आहे. तर ती आता घेऊन टोपली घेऊन आपण आळीपाळीने जातोय. बघा आमच्या आका पण आणते आणि मी पण आणतोय. हा ऊन पण वाढत चाललंय. ठीक आता 12 डोक्यालाच आम्ही माती खोदायला घेतली आहे. त्याच्यामुळे घामाच्या धारा आणि प्रचंड थकवा होणार आहे कारण उन्हामध्ये या डिहायड्रेशन होतं. चला झटपट कामं आवरून घेऊया. जड आहे त्याच्यामुळे हा कॅमेरा पकडणार ना तेवढं सोपं जात नाही आहे. चला तर मंडळी आपली जमीन मस्तपैकी खोदून चालली आहे आणि त्याचबरोबर आपण आहे ना या कुटरूच्या साह्याने. आता कुटरू इथे नाही आहे बघा हा तुटला आहे. याला कुटरू म्हणतात. याच्या साह्याने ती जमीन पूर्णपणे सारखी किंवा लेवल केली जाते. आता ही जी आम्ही माती आणतोय ती थोडीशी मुरम आहे. तर हे आपण आता हे लेवल करून घेऊन माती खोदायला आपण जातो आहे. त्याचबरोबर बघा अशी इथं पण लेवल करायची आहे. नाही हे याच्याने फुटणार नाही. कुटराने फोडावं लागेल. जमीन तर आम्ही करतोय पण विया घरी राखील राहत नाही. विया विया मातीमध्ये खेळायला आली आहे. हे विया जमीन करतेस. विया वियाला झोप आली आहे. हा इथे टाक ड्रायव्हर उडायची. अच्छा अच्छा कल खेळायला बघतोय. ते खेळायला पाठी लागेल. अच्छा उचलता. अरे वा माझी वाईट. तुमचं माती मार तुला ग्रीप बघा तिची धरायची पद्धत आहे. बाय चल मी देतो. हा आमची विहा बघा पूर्ण अंगणात मातीत खेळते. बाय काय करते जमीन लेवल करते. विया विया काय आहे माती. खरं तर लहान मुलांना मातीमध्ये खेळण्याचं म्हणजे एवढंच खेळण्यासाठी देतात गावाकडे. त्यांची इम्युनिटी पॉवर चांगली राहते एवढी जुनी माणसं सांगायची. म्हणून आम्ही देखील मातीतच खेळायचो. आणि आम्हाला जखम जरी झाली ना तरी आम्ही हेच मातीची अशी पावडर करायचो आणि जखमेवर लावायचो. अँटीसेप्टिक काय तर माती होती. आता ही मुरुमाची असते त्याच्यामुळे बऱ्यापैकी हे चांगली असते असं सांगतात. विया खेळते. हा सारवण पण कर. हा तेवढी नाही खाऊ नको. हा नाही त्याला सांगूच नको ते खाऊ नको म्हणू नको. म्हणजे तो मुद्दम करतो. होय खेळा तोपर्यंत मी तिकडे डिप्लो मारतो. खेळ बाय. माती उकरायची नाही आहे. चला मंडळी अंगणाला जेवढी माती पाहिजे होती तेवढी आपण माती आणून झाली. आता बघा हे सगळं लेवल करायचं काम चाललं आहे. आणि आता आहे ना फायनली जेव्हा लेवल होईल तेव्हा मग पाण्याने आपण ही जमीन शिपून घेणार आहोत. दमायला झालं राव प्रचंड गरम होत आहे. हे बघा जमीन मस्तपैकी शिंपून झाली आहे. बरोबर आपण सोपण्याने सोपतोय. हात थोडे खराब आहेत त्याच्यामुळे थोडंसं शूट करायला जमत नाही आहे. चला कॅमेरा इथे ठेवूया. मी तुम्हाला दाखवतो सुरुवातीचा चोप कसा काढतात. रेकॉर्ड झालं तिकडे बाहेर पडली. पाय धुवते गेले माहिती धो काय नाही कसे लागले हे बरं रेकॉर्ड झालं सोनाली. तर मंडळी काही गोष्टी ठरवून होत नाही. आता बघा इकडे सोनाली यांना मस्त की पाय धुवत होती म्हणजे घरात जाण्यासाठी तर तिचा पाय स्लिप झाला आणि पडली जमीन करता करताच पडली. आमची विहार रडायला लागली.
चला ह्या गोष्टी होत असतात, छोट्या मोठ्या गोष्टी असतात या, पण लागलं नाही, सगळेच हसायला लागले. सोनालीला चिडवायला मजा येणार होता. चला आता अंगणामध्ये आहे ना मस्तपैकी, आपण पाणी शिंपून घेतोय आणि आमच्या आत्या चोप काढते. आता या इन्स्ट्रुमेंटला किंवा ह्या साहित्याला तुम्ही कदाचित मुलं काय म्हणतील, बॅट म्हणतील मुंबईतून आलेले, तर हे बॅट नाही आहे, हे चोपणं आहे. चोप काढायचा असतो याने जमिनीवरती. तू या चोपण्याने चोप काढतेस काय? हा बघते ती. चला चोप काढूया थोडा. तर मंडळी चला मस्तपैकी चोप काढून झालाय, पण आता याच्यावरती आहे ना शेनकोला आपण याच्यावरती स्प्रेड करतो. बरं, शेनकोला कोणाला कोणाला माहिती नसेल, लोकांनी बऱ्याच लोकांनी कोको कोलाचं नाव ऐकलं असेल, पण इकडे शेणाचं असं मस्त वेगळं मिक्स करून आहे ना, त्याला शेनकोला म्हणतात आमच्याकडे. शेनकोला आता कोणाच्या गावी वेगवेगळा म्हणण्याचा प्रकार असेल, पण आमच्या इकडे शेनकोला म्हणतात. हा म्हणजे आमच्या तुरळ गावी तर शेनकोला म्हणतात. शेनकोला असा स्प्रेड करायचा असतो बघा, म्हणजे सारवलेल्या जमिनीवरती नंतर मग सुकायला द्यायचं, सुकल्यानंतर परत एक फायनल सोप काढायचा, मग आपली जमीन तयार झाली आणि मग उद्या सकाळी उठून चोप काढायचं. असं जमीन जास्त टणक पाहिजे किंवा मस्तपैकी अशी भरीव पाहिजे किंवा पाऊस पडल्यानंतर जास्त उकरली नाही पाहिजे, त्याच्यासाठी भरपूर चोपा चोप काढतात. म्हणजे सकाळी उठून 2-3 वेळा चोप काढला तर मस्तपैकी जमीन आपली फायनल तयार होते. आता आपण मस्तपैकी शेनकोला स्प्रेड करून झालं आहे, थोडासा ब्रेक घेतला आहे, हातपाय धुवून स्वच्छ मस्तपैकी जेवून घेऊया. चला मंडळी दुपारची वेळ झाली आणि आता थोडंसं जेवण घेऊया. जेवणाला जपलं मस्तपैकी गावाकडचा भात आहे, थोडी चण्याची भाजी आहे, आता सुकी भाजी होती म्हणून प्लेटमध्ये दिली आहे अशीच ताटामध्ये, आणि हे मस्तपैकी वरण आहे. चला थोडासा कांदा, कांदा बुक्कीने फोडायला मजा येतो पण कापून दिला आता. ठीक आहे मंडळी चला दुपारचं जेवण जेवायला या. तर मंडळी आत्ताच मस्तपैकी शेनकोला वरती टाकलेलं आपलं सुकलं आहे आणि आपण तिथपासून तिकडे दाखव, तिथपासून आपण आहे ना मस्तपैकी चोपून घेतलंय. आता हा उपरित भाग आहे ना तो चोपतोय. हे बघा हे बॅट पेक्षा जड आहे, त्याला बघा असं धरून पूर्ण असं जोर लावा लागतो आणि इथे इथे जोर लावा लागतो, ह्या पार्टला असं दाबावं लागतं आणि हे लागलं तर माती उकरते बऱ्यापैकी. सो हे बघा असं दाबायचं आहे, हे करायचं आहे. असं दमायला होत आहे, थोडंसं स्वेटिंग झालंय, घाम वगैरे आलाय, कारण हे सगळं मेहनतीचं काम आहे. आमच्या आत्या तर हार मानतच नाही, तिचं स्टॅमिना म्हणतात ना जबरदस्त आहे. आता हे सगळं चोपून घेतो आणि ना उद्या सकाळी देखील आपल्याला चोप काढायचं आहे. याच्यावर आता काय फक्त सारवण होणार होय ना, आई आमच्या शेनकोला करते त्यामुळे मस्तपैकी सारवण होणार. हे थोडंसं सुकायला देणार आणि उद्या परत याच्यावरती सकाळी सकाळी चोप करणार. तर मंडळी फायनली आपलं अंगण सारून झालंय आणि आता संध्याकाळची वेळ आहे. मी आहे ना सोनालीचे बाबा आले होते, म्हणजे माझे सासरे आले होते, तर त्यांना सोडायला मी त्यांच्या गावी गेलो होतो, तर तिथून यायला परत आता काळोख झाला. तर आजचा ब्लॉग आहे ना आपण इथेच थांबवतोय, कारण जाम दमायला झालं आहे, धावपळ पण चालली आहे आणि म्हणतात हात वगैरे दुखतात. आता उद्या शरीर तर भरपूर दुखणार, म्हणजे खांदे वगैरे असे नक्कीच दुखणार. तर उद्या जर आपण इथे चोप काढायची प्रॅक्टिस करू अर्ली मॉर्निंग सकाळी सकाळी उठून. सो मंडळी तुर्तास तरी आपण हा व्हिडिओ इथेच थांबवतो. आय होप तुम्ही हा व्हिडिओ एन्जॉय केला असेल. गावाकडे कोकणात आज सगळ्यात देखील ह्या ज्या तुम्हाला सारवलेल्या जमिनी दिसतात त्यामागची ही मेहनत आहे, बरीच मेहनत आहे, ज्याच्यामध्ये आपण बरेच असे फुटेज कट केले कारण आपण स्वतः ते काम करत होतो, त्याच्यामुळे ते फारसं काही दाखवता आलं नाही. असो तर मंडळी भेटूया अशाच कोकणातल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा. आई ग हात पण वरती होत नाही, येवा कोकण आपलंच असं.